भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। संघटनेबाबतची मोहीम आम्ही चालवली आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील दादा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो। सध्या कोरोनाचं फार भयानक असं संकट महाराष्ट्रावर कोसळलेलं आहे। आर्थिक संकटातून सगळ्यांना जावं लागत आहे। अशातच जे काही महाविद्यालय आहे ते शैक्षणिक फीचा तगादा विद्यार्थ्यांच्या पाठीशी लावत आहे। आमची अशी मागणी आहे की ट्यूशन फी व्यतिरिक्त ज्या काही फी आकारल्या जातात त्यामध्ये लायब्ररीची फी असेल, जिमखानाची फी असेल, त्या सर्व फी माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे। त्यानंतर आता परीक्षा फॉर्म भरण्याची जी लगबग चालू आहे अशात विद्यार्थ्यांना अडवणूक केली जाते, फीसाठी तगादा लावला जातो। तर आर्थिक परिस्थिती ओळखता हा भाग शेतकरी वर्ग भाग आहे, सगळ्यांवर दुबार पेरणीचं संकट आले, अशा शेतकऱ्यांच्या आता आर्थिक परिस्थितीच राहिलेली नाही की ते फी भरू शकतील। तर माझे तहसीलदार साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी 2 ते 3 टप्प्यात ही फी वसूल करण्याचे नोटीस द्यावी आणि महाविद्यालयांना असं सांगावं की 2 ते 3 टप्प्याची काय फी असेल ते तुम्ही घ्या आणि जी काय बाकीची इतरत्र फी आहे ती फक्त रद्द करावी अशी आमची वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मागणी आहे। तसं न झाल्यास आम्ही आंदोलनाला सामोर जाऊ, आंदोलनाचा मार्ग स्वीकारून आम्ही आमच्या सर्व मागण्या मान्य करून घेऊ। एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।